दादा, आपण आता जुगाईवाडीच्या ठिकाणी आहोत आणि भूस्खलनामुळं का अतिवृष्टीमुळं जुलै महिन्यातल्या 20-22-23 तारखेच्या याच्यामध्ये. तर दादा नमस्कार, आपलं नाव सांगा आणि इथं कशी परिस्थिती घडली. विठ्ठल सकाळ नाव आहे. हां 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 हां. आता इथं बघा, हे डोंगर पावसामुळं कोसळते. बरं बरं. दरडी कोसळल्यामुळं हे झाडं बिड आणि प्रत्येक घराला टचिंग होते. टचिंग होते. सकाळी एक ते दोन मिनिट माल असतं तर हे सगळे गाव संपूर्ण बेचिराग झालं. माळी माळींसारखी परिस्थिती निर्माण झाली असती. बरोबर. चालूच आहे. सटकते तसं. 50-60% तर आताच खराबी झाली. खराब झाली. तिथं कोण करू शकत नाही. तिकडे जायला चान्सच नाही. तिथून रस्ता होता का पावलवाड जायला तुम्हाला? पहिला छोटा ब्रिज होता. बर बर. जास्ती आहे. शेती तर गेलीच गेली. घर कामातच गेली. जाऊच मी शकत नाही. तुम्ही आता तुम्हाला मला वाटतं उन्हाळा शिवाय तुम्ही काय जाऊ. या घरात आता राहणारी लोक आहेत का? ह्याला शाळेत गेली. शाळेत गेली. हा 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 हा. म्हणजे आता ते पोलीसवाल्याने बाहेर काढली ना. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे आता जरा कोणाला काम नाही. धंदा काम नाही. धंदा नाही. सगळ्यांच्या बाजारात सगळं बंदच आहे. बर बर बर. खूपच तुमच्यावरती वाईट अशी वेळ आलेली आहे. वाचल्यापासून असं प्रकार नसेल. हो हो हो. तर तुम्ही काळजी घ्या आणि शासन तुम्हाला वेळोवेळी मदत करेल आणि योग्य पद्धतीने आपल्याला. हो सर. हो सर. हो सर. तर वाढीचं म्हणजे काय? आता माणूस सुद्धा ना घरी 2 मिनिटं बसायला असं म्हणजे. बरोबर. म्हणजे मनस्ताप. बरोबर दादा, तुम्ही खूपच चांगली काळजी घ्या कुटुंबाची सगळ्या गावाची. निश्चितपणे प्रशासन तुमच्या सहकार्य करते. पण आता शेतीचं भात लावून सुरू असताना नुकसान थोडंफार भात लावलं की ते पुन्हा भात लावून तर बंदच झालं. हो ना. हो ना. काम सगळं बंद झालं. बंद झालं. आता हे घरी संध्याकाळ थांबवू शकत नाही. सकाळी थांबू नाही. हो हो हो. आता सकाळी 7 वाजता कसं इकडं सकाळी आलं नाही. हो. पूर्णच एकदम गेला तर राहुला. दुसरा सुद्धा गेला त्याच्यात आणखी. हो हो. काय दिसतं तसं नाही. हो. तर हे भुसभुशीतच आहे ना. वरून आलेलं ना आपण जाऊ काळात उतल्यानंतर चालतं. 7-4 महिने पार एकदम त्याला ते खट्ट नाही जाऊ शकत. नाही तर आता हे तुम्हाला इथं गावाच्या परिणाम इथं वर जाऊ शकत. जाऊ शकत नाही. बरोबर. या घरात सुद्धा आपण इथं पूर्ण घर हे झालंय एकदम लागलंय. म्हणजे ती पूर्ण हादरले. असं पूर्ण घर हादरत होती. भूकंप झालाय. हो. या पद्धतीने किती म्हणजे दिवसाचं घडलं का रात्रीचं घडलं? रात्रीचे 4 वाजता पहिले एकदा झालं होतं. झालं होतं. म्हणजे परवा रात्रीपर्यंत तिथून कट होता. त्याच्यामुळे लोक दिवसाचे जरा घरी यायचे. काल सकाळी 7 वाजता तिथं जे लाग म्हणजे वरून बसून वर बसून आपल्या मोबाईलमध्ये तिथं वरून वरची घर आधार. वरची घर ह्याच्या भूकंपासारखे बाहेर पडते तर आवाज इकडे आवाज येतो. लोक पळत पळत. बरोबर. या घरांना पूर्ण आता धोकादायक स्थिती निर्माण झालेली आहे. तर धन्यवाद दादा, तुम्ही माहिती दिली. तुम्हाला संपूर्ण प्रशासन वाढत आहे. जमीन वाढा. तिकडे सुद्धा तुमची जमीन आहे. दिसायला घर आहे तिकडे दिसतंय. हो. पण अक्षतात एक सुद्धा घर म्हणजे ठीक नाही. ठीक नाही. कमी झाले. हा हा हा. तर धन्यवाद, तुम्ही माहिती दिली. तुम्हाला संपूर्ण प्रशासनामार्फत सहकार्य लोकांच्या मार्फत आणि घोटगावातून सुद्धा भाकरी वगैरे काल सकाळी किंवा रात्री दिली प्रत्येक गावातून. हा हा हा. तर आंबेवाडी सुद्धा लोक राहायला आपल्या शाळेत वगैरे गेलेत किंवा. ओके ओके. तुम्हाला बळ मिळव आणि या संकटातून आपण सावरण्यासाठी. ओके. धन्यवाद. हा. ओके दादा.